भाषा म्हणून हिंदीची लोकप्रियता लक्षात घेण्यासाठी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिवस म्हणून साजरी केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार ही भाषा स्वीकारण्यात आली आहे. 14 सप्टेंबर 1953 रोजी पहिल्यांदा हिंदी दिवस साजरा करण्यात आला होता. नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा दिवस देशामध्ये हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. भारताच्या 22 अधिकृत भाषा आहेत, ज्यापैकी 2 भाषा अधिकृतपणे केंद्र सरकारच्या भारत स्तरावर वापरल्या जातात, ज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांचा समावेश आहे. हिंदी ही जगातील 4थी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो कारण 1949 मध्ये या दिवशी भारतीय संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली हिंदी भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली होती. लेखिका सुझाना क्लार्कने तिच्या इरानीसी कादंबरीसाठी फिक्शन 2021 महिला पुरस्कार जिंकला आहे. सुझाना क्लार्क ही इंग्रजी कादंबरी लेखिका तिच्या पहिल्या कादंबरी जोनाथन स्ट्रेंज आणि मिस्टर नॉरेलसाठी ओळखली जाते. वेब सेवा प्रदाता याहूने जिम लँझोनला त्यांचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. सध्या डेटिंग ऍप टिंडरचे सीईओ जिम लँझोन या सीईओ पदावर गुरु गोरप्पन यांची जागा घेतली. टिंडरसाठी रेनेट नॅन बॉगरला सीईओ म्हणून नियुक्त केले गेले. आयएनएस ध्रुव नावाचे भारताचे पहिले अणुशस्त्र ट्रॅकिंग जहाज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून कार्यान्वित करण्यात आले. 10,000 टन उपग्रह आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड DRDO आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले. उत्तराखंडच्या रानीखेत येथे भारताच्या सर्वात मोठ्या ओपन एअर फर्नरीचे उद्घाटन झाले आहे. नवीन केंद्र फर्न प्रजातीचे संवर्धन आणि त्याच्या पर्यावरणीय भूमिकेसाठी जागरूकता निर्माण करते आणि पुढील संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे दुहेरी उद्दिष्ट पूर्ण करते. फर्नरी मध्ये मोठ्या प्रमाणात फर्न प्रजाती आहेत, त्यापैकी काही स्थानिक, काही औषधी मूल्य असलेल्या आणि तर काही धोक्याच्या प्रजाती आहेत ज्या काळजी आणि संवर्धनाची मागणी करतात.